स्पर्धे मध्ये त्यांनी 84 धावा केल्या. एनी गेसेस फॉर बेस्ट बॅट्समन? आणि तो खेळाडू आहे यंगस्टरचा नाही तर 40+चा, आणि खेळाडूचं नाव आहे, खेळाडूचं नाव आहे महेश. 84 धावा. रुपेश दादा सकपाळ यांच्या शुभेच्छा देतोय आपण. महेश 84 धावा. जबरदस्त. धन्यवाद. यानंतर बेस्ट बॉलर आपण सचिन दादा रांजणे यांच्या शुभेच्छा देणार आहोत. एनी गेसेस फॉर बेस्ट बॉलर? आणि हे प्राइज मात्र यंगस्टर जरा आवाज येऊ द्या. आणि हे प्राइज जातंय विकेट आपण पाहिलं तर 5 गडी. आणि जाधव सर त्यांच्या कॉम्पिटिशनला होते, जाधव सरांनी 3 गडी बाद केले होते. 5 गडी कोणी बाद केले असतील? नो डाऊट सावतगावचा सुपुत्र लखन पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. आणि सहयोग बघा सचिन दादांच्या शुभेच्छा त्यांचा आपण सन्मान करतोय. लखन बेस्ट बॉलर, एकदा जोरदार टाळ्या रॉयल इलेव्हन. मदन यांचं विचार केलं तर फक्त 1 गडी त्यांना कमी बाद करण्यामध्ये यश आलं, 4 गडी त्यांनी बाद केले होते. वेल डन मदन, तुमचं देखील कौतुक असेल. यानंतर 40+ द्वितीय क्रमांकाचं आपण पाहिलं तर 40+ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ 40+ भगवान म्हात्रे यांच्या संघाला आपण हे प्राइज देतो. यायचंय संघनायक, आपल्या संपूर्ण संघाला घेऊन यायचंय. आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ या संपूर्ण तर आपण मान्यवर विनंती करतो आपण या योद्धा संघ खूप चांगला खेळ केला. काही कारणास्तव थोडस आपण पाहिलं तर प्रयत्न कमी पडले, मात्र खेळाला दाद दिली पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या कल्याण योद्धा संघासाठी. आणि 40+ प्रत्येक खेळाडूला एक एक ट्रॉफी आपण आठवण म्हणून देणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण ती जाता जाता कलेक्ट करायची. एकदा जोरदार टाळ्या, खूप चांगला परफॉर्मन्स 40 वर्षाच्या वरील या खेळाडूंनी दाखवला. एक एक ट्रॉफी आपण देणार आहोत योद्धा संघाच्या खेळाडूंना. या आपण योद्धा संघाचे खेळाडू एक एक ट्रॉफी आपण कलेक्ट करायची. आपण पाहिलं तर मंगेश दादा घोडे यांच्या शुभेच्छा या ट्रॉफीज आपण देतोय. सचिन दादा रांजणे यांना देखील विनंती करतो आपल्या शुभेच्छा, एका खेळाडूला ही ट्रॉफी सुपूर्द करा. यानंतर आपण देणार आहोत थँक्यू. हॅलो चेक. जाऊयात आपण आपली ट्रॉफी आपण कलेक्ट करायची.
त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतलं 40+ आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचा हा मांजरी संघ ज्यांचे मात्र खूप चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. यश थोडंस हातातनं निसटलं, नो डाऊट. नो डाऊट खूप चांगला खेळ ज्यांनी साकारला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या नावावरती गेलाय. नो डाऊट महिपाल सिंग यांचा संघ कल्याण फायटर्स या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रवी जबरदस्त खेळ. नंदू भोईर, नारायण गायकर, आपण पाहिलं जाधव सर, लोणार एक्सप्रेस. थोडीशी आपण पाहिली तर समोर जर 40+ ची एखादी टीम असती तर निश्चितपणे चॅम्पियनशिप मिळवली असती, मात्र हरकत नाहीये, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण खूप चांगला खेळ केला. थँक्यू थँक्यू. संघनायक जरा थांबा, संघनायक एक मिनिट, आपल्या ट्रॉफीज कलेक्ट करा आपण. आणि आपण नंदू भोईर यांच्याशी संवाद साधणार आहोत. नंदू भोईर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काका काय सांगाल संपूर्ण स्पर्धेबद्दल? तर धन्यवाद, खूप चांगला खेळ आपण पाहिला. यानंतर आपण देणार आहोत रवी बेलणकर दादांना विनंती करतो आपण या, सर्वप्रथम आपण यायचंय. या रवी दादा बेलणकर या आपण. सर्वप्रथम थोडस आपण एक ट्विस्ट आणणार आहोत, सिरीज देऊयात. एनी गेसेस फॉर मॅन ऑफ द सिरीज? एनी गेसेस? सचिन दादा रांजणे, रुपेश दादा सकपाळ आणि सागर दादा शिंदे आणि रवी दादा बेलणकर यांच्या शुभेच्छा आपण देणार आहोत. रवी दादा बेलणकर यांचे सर्वप्रथम आभार. रवी दादांच्या विशेष त्यांचे आभार व्यक्त करावे लागतील, खूप चांगल्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लाभल्या. रवी दादा बेलणकर, एनी गेसेस फॉर सिरीज? आणि यास आपण पाहिलं रेसमध्ये होता महेश 84 धावा, लखन 5 गडी बाद करत असताना 75 धावा आणि शेवटचं नाव ज्याने 91 धावा केल्या आणि 7 गडी बाद केल्या विकेट हॅट्रिक सह, नो डाऊट स्टार ऑफ फालनगर तुषार चव्हाण मॅन ऑफ द सिरीज. रवी दादा बेलणकर यांच्या शुभेच्छा आपण देतोय मॅन ऑफ द सिरीज आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. बघूयात तुषार पहिला प्रश्न, पहिला प्रश्न आपण पाहूयात. आणि ही आपण पाहिले तर सचिन दादांची ऑर्डर आहे, त्यामुळे ती फॉलो करावी लागेल. तुषार यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. सर्वप्रथम एक प्रश्न असेल तुषार, काय सांगाल? तुषार काय सांगाल, या आधी तुम्ही आपण पाहिलं तर रेग्युलर सराव करत होता, आता मात्र ऑफिसमुळे तुम्हाला फार कमी वेळ मिळतो, मात्र असा काही झटका तुम्ही समोरच्याला दिला डायरेक्ट सिरीज पटकवली? खर तर आता सांगायचं म्हणजे आसिफ भाई साठी जरा टीमचा हे करत होतो का, जिम्मेदारी घेतलेली का बॅटिंग आणि बॉलिंग करून, आणि माझ्या आसिफ भाई आमच्या कॅप्टनला जिंकून देण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यात यश पडलो आम्ही. तर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सचिन दादांना तुम्ही कायम चांगलं सहकार्य करता, सचिन दादांबद्दल आणि वायले साहेबांबद्दल रुपेश दादांबद्दल काय व्यक्त करायला आवडेल? भगवा चषक हा सगळ्यात मोठा चषक आहे आपल्या इकडे वायले नगरचा, आणि कल्याणमध्ये खूप चांगली टुर्नामेंट एक होते नगरसेवक चषक आणि एक आहे ती भगवा चषक. थँक्यू थँक्यू तुषार. यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतला पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ उपस्थित सर्व आमच्या मान्यवरांच्या शुभेच्छा. नो डाऊट ज्यांनी मात्र खूप चांगला खेळ केला आहे आणि कालच त्यांनी आपला वर्चस्व सिद्ध केलं. नो डाऊट रॉयल इलेव्हन या स्पर्धेचा चॅम्पियन भगवा चषक ज्यांनी आपल्या नावावरती केलंय, रॉयल इलेव्हन संघनायक आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली एकदा जोरदार टाळ्या रॉयल इलेव्हन संघासाठी.
महेश चव्हाण, बबलू चव्हाण यांना विनंती करतो या लगेच. थँक्यू थँक्यू. आणि ही स्पर्धा आसिफ भाई कॉंग्रॅच्युलेशन, सर्व मान्यवरांचे आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. चला यायचं महेश लवकर, बबलू महेश लवकर या जरा. चिरकुडे यायचं लगेच. रुपेश दादांच्या शुभास्ते आपण करणार आहोत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य केलं. प्लीज लगेच यायचंय. चला महेश, मनीष यायचंय आपण. यायचंय तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मनीष यांच्याकडे आपण ती ट्रॉफी देणार आहोत. रुपेश दादांच्या शुभास्ते. रितीश दादा वाहिले यांच्या शुभास्ते आपण देतोय. निर्वांशु चिरकुडे यायचंय. थँक्यू. आणि यानंतर मात्र ही स्पर्धा इथं संपन्न झाली असं आम्ही घोषित करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.